ब्रेकनंतर आपण पाहूयात की मुख्यमंत्र्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस मैदानात उतरल्यात. भाजपा महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. खरं तर या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांना प्रचाराची गरज नाही. त्यांच्या माणसांचा मतदारसंघ आहे आणि मुख्यमंत्री गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातून अनेक शेतकरी नेते आले मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच न केल्याचा आरोप भाजप कार्यकारी अध्यक्ष JP नड्डा यांनी केला. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते जाती धर्माच्या नावावर फूट पाडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून मतदारांनी विकासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. ते सिंदखेडा मतदारसंघातील भाजप उमेदवार जयकुमार रावळ यांच्यासाठी आयोजित सभेत बोलत होते. आपने एक नारा दिया है, बोलिए भारत माता की. महाराष्ट्र से बहुत से किसान नेता पैदा हुए, किसानों के बारे में खड़ियाली आंसू बहाए, किसान का किसी ने चिंता नहीं की. लेकिन क्या ये सच्चाई नहीं है कि मोदी जी ने प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के तहत 6,000 रुपए 14 करोड़ किसानों के जेब के खाते में, उनके बैंक के खाते में डाला कि नहीं डाला? खड़ियाली आंसू बहाने वाले लोगों का जमाना लद गया. अब वो चाहिए जो उनके आंसू पोंछ सके. MIM मतांमध्ये फूट पाडत असल्याचा काँग्रेसचा आरोप बिनबुडाचा आहे. जर काँग्रेसला इतकीच चिंता असेल तर मग भिवंडी पालिकेत शिवसेनेसोबत काँग्रेस का सोबत आली याचंही उत्तर द्यावं असा आव्हान जे आहे ते ओबीसींनी केलंय. ते भिवंडीत आयोजित MIM उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. अरे भिवंडी क्या नजर आ रहा है, ऐसा लग रहा है कि यहां पर कोई जंग हुई थी क्या? एक टैंक आया, आर्मी आई, क्या खंडर बना के रख दिया. बल दिया तुम्हारे पास और तुम शिवसेना से निकाह करके ओवैसी पर इल्जाम लगाते हो. भिवंडी म्युनिसिपल कॉर्पोरेशन में मियां बीवी की तरह कांग्रेस और शिवसेना रिश्ते अजदवाज में रहते हो. अब मुझसे मत पूछो कि इसमें किसकी कौन जोरू है. मैं नहीं जानता कौन किसकी बीवी है. समझाने के लिए कह रहा हूं कि जब तुम मुझ पर इल्जाम लगाते तो तुमको शर्म नहीं आई कि तुमने बल्दिया में शिवसेना से इत्तेहाद किया. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चाकणजवळ एका मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक करण्यात आली आहे. झारखंडमधील तत्कालीन पोलीस अधीक्षक अमरजीत बलिहार यांच्यासह 5 जणांच्या हत्येचा आरोप त्याच्यावरती आहे. ही बातमी आपण बघणार आहोत पण वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त News18 लोकमत.